थोडा इंटरनेटच्या इश्यूमुळे डिस्कनेक्ट झालं होतं, आपण पुन्हा रिकनेक्ट झालेलो आहोत. ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगत होतो की घटना समिती जी होती, त्याची डिमांड जी होती, फायनली ब्रिटिश गव्हर्नमेंटने ऑगस्ट ऑफर मध्ये ऍक्सेप्ट केली होती. ऑगस्ट ऑफर केव्हाची? 1940 आणि 1942 मध्ये सर स्टॅफर्ड क्रिप्सचं हे मंडळ भारतामध्ये आलं होतं. याबद्दल आपण पूर्णपणे डिस्कशन केलं आणि या मंडळाला त्यांनी म्हणजे मुस्लिम लीगने अप्रोच केला होता, कारण मुस्लिम लीगला दोन घटना समिती पाहिजे होत्या. ठीक आहे, तर आपण पुढच्या पॉईंटकडे आपण जाऊया. आता कंपोजिशन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, घटना समितीचं जे स्ट्रक्चर होतं, कंपोजिशन, ते कशा प्रकारे केले गेले, दॅट वी विल डिस्कस नाउ. आवाज येतो ना सगळ्यांना? ओके ओके. तर कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ही 1946 नोव्हेंबर 1946 मध्ये तयार केली गेली, कारण ही जी तयार केली गेली, कारण सर स्टॅफर्ड क्रिप्सचं जे पॅनल होतं, ते जे कमिशन कॅबिनेट होतं त्यांचं, त्यांना वापस पाठवलं गेलं. का? कारण मुस्लिम लीगने अपोज केल्यामुळे. आणि मग हे जे होतं 1946 अंतर्गत ही जी स्कीम होती, ही नंतर कॅबिनेट मिशन प्लॅनने याला फॉर्म्युलेट केलं. ठीक आहे, या कॅबिनेट मिशन प्लॅन, कॅबिनेट मिशन म्हणजे याला आपण त्रिस्तरीय मंडळ म्हणतो. कॅबिनेट मिशन प्लॅन, थ्री मेंबर बॉडी होती, 1946 मध्ये भारतामध्ये आली, यांनी फायनली कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली तयार करण्यावर शिक्कामोर्तब केला. आता या स्कीम म्हणजे फीचर ऑफ द स्कीम, या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे वैशिष्ट्य काय होते एक्झॅक्टली बघा. पहिलं असं होतं की टोटल मेंबर जे होते घटना समितीमध्ये कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये, ते 389 होते टोटल. आता याच्यामध्ये काय होईल, आता बघा, इलेक्शन्स. ठीक आहे, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली तयार तर केली गेली, आता कारण मी तुम्हाला बोलू ना, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली एक प्रकारे लिटल पार्लमेंट, एक मिनी पार्लमेंट होती. मिनी पार्लमेंट सारखी ती काम करायची, फंक्शन करायची. ओके, 389 यामधून तुम्ही जर बघितलं टोटल मेंबर किती, 389 घटना समितीमध्ये, त्याच्यातून 296 जे जागा होत्या या ब्रिटिश इंडियाला अलॉट केल्या गेल्या होत्या. ब्रिटिश इंडिया म्हणजे कोण? जिथे ब्रिटिशांचं राज्य होतं, पोझिशन होतं, त्याला आपण ब्रिटिश इंडिया म्हणतो. आणि 93 जागा ज्या होत्या त्या प्रिन्सली स्टेट्स, म्हणजे राजा महाराजा जे होते जिथे यांचं राज्य होतं, त्यांना 93 जागा दिल्या गेल्या होत्या 389 मधून. आता हे 389 जागांवर इलेक्शन होणार आहे आणि याच्यातून 296 ज्या सीट्स होत्या त्या ब्रिटिश इंडियाला, 292 आता 296 मधून बघा कसं डिव्हिजन आहे, 296 यामधून ब्रिटिश इंडियाला किती मिळाल्या, 292 मिळाल्या. इथे मी 296 म्हटले पण 296 मधून सगळ्या त्यांना होत्या, त्याच्यात 292 हा ब्रिटिश इंडिया, तिथे ब्रिटिशांचं राज्य, ज्या उर्वरित 4 होत्या. ठीक आहे, 96 मधून आता 92 तर ब्रिटिश इंडिया आपण बघितली, आणि ज्या 4 होत्या, 4 फ्रॉम द 4 चीफ कमिशनर्स प्रोव्हिन्सेस, जिथे जिथे ब्रिटिशांचे कमिशनर वगैरे अपॉइंट केले गेले होते. ठीक आहे, राज्यपाल आता आपण त्याला म्हणतो, पहिले ते कमिशनर म्हणायचे त्या प्रोव्हिन्सेसमध्ये. जसं फॉर एक्झाम्पल केंद्रशासित प्रदेश कसा असतो त्या प्रकारे, म्हणजे अशा इथे 4 जागा होत्या, 292 होत्या, 296 होत्या ब्रिटिश इंडियासाठी. आणि प्रत्येक प्रोव्हिन्स जो होता, प्रत्येक प्रांत आणि प्रिन्सली स्टेट, राजा महाराजाचे जे राज्य होतं, वॉट टू बी अलोटेड सीट्स इन प्रपोर्शन टू देअर रिस्पेक्टिव्ह पॉप्युलेशन, म्हणजे प्रत्येक प्रोव्हिन्सला आणि प्रत्येक प्रिन्सली स्टेटला जागांचं वाटप त्यांच्या पॉप्युलेशनच्या आधारावर केलं गेलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1,00,000 लोकसंख्या असेल एका रिजनमधली, तिथे एक मेंबर असणार आहे 1,000,000 पॉप्युलेशनसाठी, एव्हरी मिलियन पॉप्युलेशनला किती मेंबर, एक मेंबर असणार. आणि ब्रिटिश इंडिया जो होता, हा ब्रिटिश इंडियाने काय केलं, ब्रिटिश सीट्स अलोकेटेड टू इच ब्रिटिश प्रोव्हिन्स, प्रत्येक ब्रिटिश प्रोव्हिन्सचे सीट अलॉट केले गेले होते. ते या 3 कम्युनिटीजमध्ये डिवाइड झाले होते, प्रिन्सिपल कम्युनिटीज. कुठल्या कुठल्या? मुस्लिम, सिख आणि जनरल. जनरल म्हणजे वी कॅन कॉल इट हिंदूज. मुस्लिम, सिख्स आणि हिंदूज या 3 ज्या प्रिन्सिपल कम्युनिटी होत्या, ब्रिटिश इंडियाच्या सीट्स याच्यामध्ये डिवाइड होत्या, तिघां कम्युनिटीमध्ये त्यांच्या पॉप्युलेशनच्या अकॉर्डिंग. आता पुढे आपण याच्यामध्ये बघूया की कशाप्रकारे इलेक्शन कंडक्ट झाले होते. आता रिप्रेझेंटेटिव्ह होते प्रत्येक कम्युनिटीचे, त्यांना त्यांच्या कम्युनिटीज द्वारेच इलेक्ट केलं जाणार, म्हणजे हिंदू हिंदूला वोटिंग करणार, हिंदू हा हिंदूला निवडून देणार, मुस्लिम मुस्लिम निवडून देणार, आणि जो ख्रिश्चन आहे की सॉरी सीख आहे, सीख सीखला निवडून देणार.
अशा प्रकारे यांचं जे इलेक्शन होतं, यू कॅन सी मेंबर्स ऑफ दॅट कम्युनिटी इन द प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली अँड वोटिंग वॉज टू बी बाय द मेथड ऑफ प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय मीन्स ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल वोट. सिंगल वोट म्हणजे सिंगल ट्रान्सफरेबल वोट असणारे इलेक्शन इनडायरेक्ट झाले होते, लक्षात घ्या, इनडायरेक्ट इलेक्शन झाले होते. त्यामुळे जे वोटिंग होते ते सिंगल ट्रान्सफरेबल वोटद्वारे होते, म्हणजे एव्हरी मेंबर हॅव, म्हणजे इच मेंबर हॅज वन वोट. ठीक आहे. सो इट इज दस म्हणून देअर रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ प्रिन्सली स्टेट, जे प्रिन्सली स्टेटचे जे प्रतिनिधी होते, प्रिन्सली स्टेटला किती जागा होता, 93 जागा. या 93 जे प्रतिनिधी सदस्य होते राजा महाराजांच्या प्रांतांमधले, त्यांना डायरेक्टली नॉमिनेट केले गेले. त्यांच्या इथे इलेक्शन होणार नाही, यांच्यासाठी यांना काय होईल, डायरेक्ट नॉमिनेट केलं जाणार, म्हणजे इनडायरेक्ट पद्धतीने डायरेक्ट काय करणार, असेंब्लीमध्ये त्यांचं स्थान घेणार. त्यांना कोण इनडायरेक्टली अपॉइंट करणार, प्रिन्सली स्टेट करणार. समजा एखादं राज्य, समजा फॉर एक्झाम्पल त्यावेळेस काश्मीर राज्य होतं, म्हणजे एक प्रिन्सली स्टेट होता. आता काश्मीरमधून जर काही मेंबरला असेंब्लीमध्ये पाठवायचं आहे, तो तिथला राज्य डिसाईड करणार कोणाला पाठवायचं. ठीक आहे. तिथे त्यांच्यासाठी इलेक्शन नव्हतं, हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या. म्हणून एक गोष्ट क्लिअर आहे की कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली जी होती ही पार्टली इलेक्टेड, म्हणजे अर्धी इलेक्टेड होती आणि अर्धी नॉमिनेटेड होती. पूर्णपणे इलेक्शन झाले नव्हते, म्हणजे इलेक्शन जरी झाले तर ते किती जागांवर झाले होते, 296 जागांवर. 93 जागा ज्या होत्या या डायरेक्टली फिल्ड होत्या. Moreover, the members were to be indirectly elected by the members of the provincial assemblies who themselves were elected on a limited franchise. On election to the Constituent Assembly for 296 seats were allotted to British Indian provinces were held in July, August 1946. 1946 madhe election conduct kele gele. Kiti jaga no 296. 93 sodun dya, 93 jaga dya directly bhale jate. Jasa ata baga प्रेझेंटली राज्यसभेत तुम्ही बघितलं नॉमिनेट असतात 12, लोकसभेमध्ये किती असतात, 2 असतात अँग्लो इंडियन्स. इकडे 12 काय असतात, डायरेक्टली नॉमिनेट असतात, यांच्यावर इलेक्शन होतं का, नाही होत. तसंच यांच्या यानुसार गेलं होतं, बरोबर. म्हणून इंडियन नॅशनल काँग्रेस जे होतं ते इलेक्शन झालेत 1946 मध्ये जून ऑगस्ट मध्ये, आणि काँग्रेसने 208 जागा जिंकल्यात. मुस्लिम लीगला 73 सीट मिळालेत, छोटे मोठे जे ग्रुप्स होते आणि इंडिपेंडंट त्यांना 15 जागा मिळाल्यात. आणि ज्या 93 जागा होत्या या भरल्या गेल्या नाहीत नंतर, का, त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आता बघा 296 याच्यातून 258 मिळाला काँग्रेसला, INC ला, इंडियन नॅशनल काँग्रेस. 73 कोणाला मिळाल्या, मुस्लिम लीगला मिळाल्या. 15 कोण होते, ऑदर्स. ज्याबद्दल अपक्ष म्हणतो आत्ताच्या टर्म मध्ये इतर, या आपल्या या 93 जागा ज्या होत्या, या 93 जागा कशा होत्या, या प्रिन्सली स्टेटने राजे महाराजांनी डिरेक्टली इलेक्ट केल्या होत्या. सो त्यामुळे जस्ट अ मोमेंट, ओके. देन आपण इथे बघितलं रिप्रेझेंटेटिव्ह जे होते, तर हे प्रिन्सली स्टेटच्या 93 सीट ज्या होत्या या भरल्या गेल्या नव्हत्या. का, याचं कारण मी तुम्हाला सांगतो, जागा भरल्या नाही, कारण हे प्रिन्सली स्टेट मध्ये 93 जे सदस्य होते, हे 93 सदस्य अलिप्त राहिले होते. अलिप्त म्हणजे त्यांना जॉईन करायची नव्हती असेंब्ली. ओके, लक्षात आलं का पॉइंट, 93 जागा भरल्या गेल्या नव्हत्या. पॉइंट ओके, लक्षात आला, पॉइंट आला लक्षात तुमच्या. आणि यासाठी मी तुम्हाला सांगतो का नाही भरल्या गेल्या. आता बघा, प्रॉब्लेम असा होता, राजे महाराजांचा जो प्रिन्सली स्टेट आपण त्याला म्हणतो, राजे महाराजांचे जे एरिया होते, ते प्रांत जे होते, प्रोव्हिन्स, त्यांना एक प्रकारे भीती होती
त्यांच्या दिमाग माइंड मध्ये की समजा आज जर आपण कॉन्स्टिट्युंट असेंब्लीला आपल्या 93 जागा देऊन टाकल्यात तर आपलं जे महत्व आहे ते राहणार का? नाही राहणार. कारण कॉन्स्टिट्युंट असेंब्ली येणार, घटना समिती येणार, घटना बनणार, प्राईम मिनिस्टर येणार आणि प्रत्येक राज्याला मुख्यमंत्री मिळणार. मग आपलं महत्व कुठे आहे? आपल्या त्या प्रांतातलं महत्व संपणार आपल्या याच्यामध्ये जर मुख्यमंत्री आले आणि पीएम जर बनले तर. त्यामुळे त्यांनी डिसाईड केलं की आपण या 93 जागा घटना समितीला द्यायच्या नाहीत, आपण अलिप्त राहायचं. आता मुस्लिम लीगने 73 जागा जिंकल्या, हे पण वेगळे राहिलेत. तर यांना वेगळी घटना समिती पाहिजे होती, यांना एकामध्ये काम करायचं नव्हतं. ठीक आहे, मग आता ह्या 208 आहे कुठे आपण अजून बघूया. जरी समजा घटना समिती वॉज नॉट डिरेक्टली इलेक्टेड, ही डायरेक्टली लोकांद्वारे, तुम्हाला मी सांगितलं ना इलेक्शन जे होते ते इनडायरेक्ट झाले होते, लोकांनी इथं पार्टिसिपेशन होतं केलं यांना ओडीईंग मध्ये, ते असेंब्ली मधले मेंबर होते त्यांच्यानुसार ते इलेक्शन झाले होते. बरोबर, म्हणजे डायरेक्टली इलेक्टेड बॉडी नव्हती. म्हणून असेंब्ली जी होती याच्यामध्ये सगळ्या सेक्शनचे, सगळ्या जाती धर्माचे वंशाचे प्रतिनिधींचा याच्यामध्ये समावेश होता या असेंब्लीमध्ये. ठीक आहे, भारतीय समाजाचा सगळा सेक्शन याच्यामध्ये होता, जो हिंदू असेल, मुस्लिम असेल, सिख, पारसी, अँग्लो इंडियन सगळे त्याच्यामध्ये होते. इंडियन ख्रिश्चन्स होते, एससी एसटीज होते, स्त्रिया होत्या, महिला, ऑल दिस सेक्शन, सगळ्या सेक्शनच्या. मग ही जी असेंब्ली आहे यामध्ये सगळ्या महत्वाच्या पर्सनॅलिटी होत्या. फक्त जर महात्मा गांधी तुम्ही जर सोडलेत, महात्मा गांधी सोडून याच्यामध्ये सगळ्या महत्वाच्या ज्या पर्सनॅलिटी होत्या त्यावेळेच्या त्या सगळ्यांचा समावेश घटना समितीमध्ये होता. आता घटना समितीचं वर्किंग आपण बघूया. इलेक्शन झाले, ठीक आहे, जागा ज्या अलॉट केल्या त्या बरोबर प्रॉपरली त्यांच्या निवडल्यात, वॉट एव्हर. सगळ्यात मोठा वाटा 208 जागांचा आयएनसीला गेला, इंडियन नॅशनल काँग्रेसला. आता घटना समितीची पहिली मीटिंग झाली. जसं पार्लिमेंटचं कसं, जेव्हा पंतप्रधानांचे इलेक्शन होतं, एखादी पार्टी जिंकल्यानंतर त्यांची पहिली सभा होती, तसं पहिली मीटिंग झाली. कवा झाली? 9 डिसेंबर 1946. हे लक्षात घ्या, डेट इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला एक्झामला क्वेश्चन डायरेक्ट येणार, वेन वॉज द फर्स्ट मीटिंग किंवा सेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली वॉज हेल्ड? 9 डिसेंबर 1946. मुस्लिम लीगने या मीटिंगला बहिष्कार घातला, बॉयकॉट. मुस्लिम लीगने बहिष्कार केला आणि त्यांनी सांगितलं की पाकिस्तानसाठी एक सेपरेट घटना समिती बनवा आणि सेपरेट पाकिस्तानला राज्य बनवा. दे वॉन्टेड पाकिस्तान टू बी सेपरेटेड फ्रॉम इंडिया. म्हणून त्यांनी मीटिंगवर बहिष्कार घातला. ही जी मीटिंग होती ही 211 मेंबर्सने 211 मेंबर फक्त हजेरी लावली. पहिली मीटिंग, पहिली मीटिंगला किती मेंबर होते? 211 मेंबर होते, यांनी हजेरी लावली. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना, हे जुने मेंबर होते घटना समितीचे, यांना टेम्पररी प्रेसिडेंट बनवून टाकले घटना समितीचे. नंतर मग परमनंट प्रेसिडेंट घटना समितीचा कोण बनले? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना प्रेसिडेंट बनवलं गेलं नंतर घटना समितीचा अध्यक्ष. आणि एस सी मुखर्जी आणि व्ही टी कृष्णमाचारी यांना व्हाईस प्रेसिडेंट बनवले गेले घटना समितीचे. आणि घटना समितीला किती व्हाईस प्रेसिडेंट होते? 2 व्हाईस प्रेसिडेंट होते, मुखर्जी आणि कृष्णमाचारी. आता पुढचा मुद्दा आहे ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन. आता हा ऑब्जेक्टिव्ह, याला आपण म्हणून मराठीमध्ये उद्दिष्टांचा ठराव, इन इंग्लिश वी कॉल इट ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन. आता ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन हा ठराव या घटना समितीमध्ये कोणी मांडला होता? हा मांडला होता जवाहरलाल नेहरू. 13 डिसेंबर 1946 यांनी हा हिस्टॉरिक ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशनचा ठराव पास केला. पास नाही केला, मांडला होता, पास नंतर झाला. आणि हा जो ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन जे होतं यामध्ये घटनेचं जे स्ट्रक्चर होतं, आपल्या राज्यघटनेचं जे काही रचना होती, या रचनेची फिलॉसॉफी आणि फंडामेंटल्स याच्यामध्ये दिले गेले होते. आणि म्हणून पुढचा पॉईंट मी तुम्हाला यामध्ये क्लिअर सांगतो
आता यामध्ये काय या ऑब्जेक्ट टू रिझोल्यूशन मध्ये नक्की एक्झॅक्टली काय होतं, कोणते कोणते प्रिन्सिपल नेहरूने याच्यामध्ये ऍड केले ऑब्जेक्ट टू रिझोल्यूशन मध्ये, नंतर हाच ऑब्जेक्ट टू रिझोल्यूशन आपला प्रियामल बनला होता तुम्हाला सांगेल मी नंतर. ही जी असेंब्ली होती आपली, या असेंब्लीने असं डिक्लेअर केलं म्हणजे बघा पहिलं प्रिन्सिपल असं होतं कुठलं ऑब्जेक्ट रेझोल्युशन, दिस कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिक्लेअर्स इट्स फर्म अँड सॉलम रिझॉल्व टू प्रोक्लेम इंडिया एज अन इंडिपेंडेंट सॉवरेन रिपब्लिक अँड टू ड्रॉ फॉर अ फ्युचर गव्हर्नन्स अँड कॉन्स्टिट्यूशन. नंतर हे दुसरं, हे तीन, असे खूप सारे प्रिन्सिपल होते, तुम्ही वन बाय वन रेडी करून घेऊ शकता. टोटल त्यांनी 8 प्रिन्सिपल सांगितले होते, हे 8 प्रिन्सिपल ठीक आहे. पुढे आता हा जो रिझोल्युशन आहे, दिस रेझोल्युशन वॉज अनॅनिमसली अडॉप्टेड बाय द असेंब्ली. ह्या असेंब्लीने अडॉप्ट केला होता कधी, 22 जानेवारी 1947. त्यांनी मांडला केव्हा, 13 डिसेंबर 1946. हा एक्सेप्ट केव्हा झाला, 22 जानेवारी 1947. दोन्ही तारखा लक्षात ठेवा. आता नंतर मग 1947 मध्ये काय झालं, भारत स्वतंत्र कायदा पास केला गेला होता 1947 ला. आणि हा जो भारत स्वतंत्र कायदा होता यामध्ये द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द प्रिन्सली स्टेट्स, जे राजे महाराजे या प्रांतांमधले, राजांच्या प्रांतांमधले जे प्रतिनिधी होते, जे 93 प्रतिनिधी ज्यांनी घटना समितीला जॉईन नव्हतं केलं, त्यांनी हळूहळू जॉईन व्हायला सुरुवात केली होती घटना समितीला. सुरुवातीला ते तर बाजूलाच होते ना. आणि 28 एप्रिल 1947 मध्ये 6 राज्य, जे 6 प्रिन्सली स्टेट्स होते, यांच्या प्रतिनिधींनी ह्या असेंब्लीला जॉईन केलं, घटना समितीला जॉईन केलं. आणि माउंट बॅटनचा प्लॅन होता 3 जून 1947 हा जो माउंट बॅटन प्लॅन होता, माउंट बॅटन प्लॅन कुठला होता लक्ष तुम्हाला विचारलं एक्झामला, माउंट बॅटन प्लॅन एक्झॅक्टली काय होता, तो म्हणजे पार्टिशन ऑफ द कंट्री, देशाच्या पार्टिशन म्हणजे देशाच्या फाळणीचा प्लॅन म्हणजे माउंट बॅटन प्लॅन. आणि या माउंट बॅटन प्लॅनच्या ऍक्सेप्टन्स नंतर जेव्हा हा प्लॅन स्वीकारला गेला माउंट बॅटन, तर मग जे काही प्रिन्सली स्टेट्स होते त्यांनी हळूहळू असेंब्लीला जॉईन व्हायला सुरुवात केली होती. कारण फाळणी होणार होती ना, फाळणी होणार होती म्हणजेच काय, कोणी कुठं जाणार, कोण कुठं जाणार, कोण कुठं जाणार, काही प्रांत पाकिस्तानात जाणार, काही प्रांत इंडियामध्ये येणार. जे इंडियामध्ये येणार होते ऑब्व्हियस आहे, त्यांनी तर इंडियन असेंब्लीला लगेच जॉईन केलं. आणि काही प्रांत पाकिस्तानात जाणार होते पार्टिशन नंतर, म्हणून मुस्लिम लीगचे जे मेंबर होते इंडियामधले त्यांनी असेंब्लीमध्ये एंट्री केली होती हळूहळू, त्यांनी पण एंट्री करायला सुरुवात केली मुस्लिम लीगने. नंतर मग 1947 ला जेव्हा हा ऍक्ट पास केला गेला, ऍक्टचे काही 3 महत्वाचे चेंजेस होते जे घटना समितीमध्ये केले गेले होते. पहिला चेंज असा होता की असेंब्ली वॉज मेड फुल्ली सॉवरेन बॉडी. या असेंब्लीला पूर्णपणे सॉवरेन बॉडी बनवलं गेलं. ओके, इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट जो होता 1947 चा, याचे काही 3 महत्वाचे चेंजेस होते. कुठले कुठले तुम्हाला सांगतो, पहिला चेंज होता जे आपली घटना समिती होती तिला पूर्णपणे सॉवरेन बॉडी करून टाकलं, म्हणजे काय, पूर्णपणे इंडियन त्याच्यामध्ये निर्णय घेणार, बाकी आउटसाईड कोणी घेणार नाही, की त्याच्यावर कोणाच आउटसाईड म्हणजे आउटसाईड पॉवर त्याच्यावर दबाव नसणार आहे ठीक आहे. आणि ते कोणती पण कॉन्स्टिट्यूशन ते तयार करू शकत कशा प्रकारचे, म्हणून हा जो कायदा होता या कायद्याने एक प्रकारे घटना समितीला एक अधिकार दिला, जेवढे काही ब्रिटिश पार्लिमेंटचे कायदे होते ते सगळे रद्द करण्याचे, जेवढे त्यांनी भारतामध्ये कायदे लागू केले ब्रिटिश गव्हर्नमेंटने सगळे कायदे रद्द करण्याचा अधिकार असेंब्लीला या कायद्याने दिला. हा पहिला बदल. दुसरा बदल असा होता असेंब्ली ऑल्सो बिकेम अ लेजिस्लेटिव्ह बॉडी. ही जी असेंब्ली होती घटना समिती, ही पण एक कायदे करणारी एक बॉडी बनली,
कारण कायदे ते असेंब्ली मधूनच पास व्हायचे. आणि दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हटलं तर दोन सेपरेट जे काही फंक्शन्स होते ते असेंब्लीला असाइन केले गेले होते. ते म्हणजे एक म्हणजे घटना समिती, घटनेची निर्मिती करणं भारतासाठी, आणि दुसरं म्हणजेच जे सर्वसामान्य कायदे विदेशासाठी लागू करणं. लक्षात घ्या, दोन कामं घटना समितीला दिली गेली होती. टू फंक्शन्स. पहिला होता कॉन्स्टिट्यूशन मेकिंग, घटना तयार लिहिणे किंवा घटना तयार करणे. दुसरा होता सामान्य कायदे लागू करणे, ऑर्डिनरी ऍक्ट जे आहेत ते लागू करणे देशामध्ये. आणि हे दोन प्रकारचे जे टास्क होते हे वेगवेगळ्या दिवशी घटना समिती परफॉर्म करायची. म्हणून असेंब्ली जी होती भारताची पहिली पार्लिमेंट बनली होती फ्री इंडियाची. जेव्हा पण असेंब्ली घटनात्मक बॉडी म्हणून काम करायची त्यावेळेस याचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद बनायचे. जेव्हा घटना समिती ही लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ही कायदेमंडळ म्हणून काम करायची त्यावेळेस त्याचे अध्यक्षपद जी व्ही मावळणकरकर असायचे. हे थोडं कन्फ्युजन लक्षात घ्या. जेव्हा घटना समिती म्हणजे कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली, वेन इट वुड फंक्शन एज अ कॉन्स्टिट्यूंट बॉडी, घटनात्मक संस्था म्हणून जेव्हा ती काम करायची त्यावेळेस त्याचा अध्यक्ष कोण होते? राजेंद्र प्रसाद. जेव्हा ही घटना समिती एक लेजिस्लेटिव्ह बॉडी म्हणून जेव्हा ती काम करायची कायदेमंडळ म्हणून, तेव्हा त्याचे अध्यक्ष कोण? जी व्ही मावळणकर. हे जे दोन फंक्शन होते हे घटना समिती 26 नोव्हेंबर 1949 मध्ये कंटिन्यू झाली. 49 पर्यंत जेव्हा घटना बनवण्याचं जे काम होतं ते फिनिश झालं त्यावेळेस तोपर्यंत. तीन नंबरचा बदल असा होता या कायद्याचा, तो म्हणजे मुस्लिम लीगचे जे मेंबर्स होते जे वेगवेगळ्या एरियातून बिलॉंग करायचे ते पाकिस्तानमध्ये विलीन झाले. त्यांनी घटना समिती म्हणून त्यांनी माघार घेतली, म्हणजे ते चालले गेले, विड्रॉ झाले ते. त्यानंतर मग कॉन्स्टिट्युंट ही जी आपली घटना समिती जी होती, टोटल जी स्ट्रेंथ होती घटना समितीमधली ती 299 आली. अगोदर 389 होती. बघा, मुस्लिम लीगचे मेंबर चालले गेल्यामुळे 299 येऊ लागली. आणि काही राजे महाराजे ज्या काही संस्थानं होते, संस्थानं म्हणजे प्रिन्सली स्टेट्स, हे पण तिकडे चालले गेले पाकिस्तानामध्ये. त्यामुळे संख्या ऑटोमॅटिक कमी होणार. कळाल इथपर्यंत? त्यानंतर मग जी स्ट्रेंथ होती बाहेर राहायची ती पण कमी झाली. जी 296 होती ती 229 झाली. जी 93 होती प्रिन्सली स्टेटची ती 70 झाली होती. बघा, 296 होते ना, 229 म्हणजे 93 होते ते कितीवर आले? 70 आले होते. 23 तिकडे चालले गेले पाकिस्तान. पुढचा पॉईंट डिस्कस करूया आपण. पुढचं फंक्शन बघा काय होतं. आपल्या घटना समितीचे काही इतर पण फंक्शन होते ते कुठले कुठले बघा. इन ॲडिशन टू द मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, इनॅक्टिंग ऑफ ऑर्डिनरी लॉज, घटना समिती जी होती ती पुढे पण काही फंक्शन परफॉर्म करायची. ते कुठलं? पहिलं फंक्शन बघा, इट रॅटिफाईड द इंडियाज मेंबरशिप ऑफ द कॉमनवेल्थ इन मे 1949. बघा, इंडिया कॉमनवेल्थची मेंबर बनली. कॉमनवेल्थ, तुम्ही कॉमनवेल्थ गेम्स तुम्हाला माहिती असतील तर कॉमनवेल्थ म्हणजे काय? असे देश की ज्या देशांना ब्रिटिशांनी राज्य केलं होतं मोर दॅन 100 इयर्स, त्यांना आपण कॉमनवेल्थ म्हणतो. इंडिया त्याचे मेंबर बनले. आणि कॉमनवेल्थचा हेड कोण असणार आहे? ब्रिटिशची क्वीन असणार आहे. ठीक आहे, याचा अर्थ असा नाही की ते ब्रिटिशांना काही पण म्हणजे त्यांचे अधिकार गाजवतील.
त्यांनी कॉमनवेल्थ यासाठी स्थापन केलं की इंडियनना काहीतरी इंडियन्सला काहीतरी आपण कोऑपरेट करू. त्यांनी आपल्या घटना समितीने नॅशनल फ्लॅग अडॉप्ट केला 22 जुलै 1947 मध्ये. नॅशनल अँथेम अडॉप्ट केला आपण 24 जानेवारी 1950 मध्ये. नॅशनल सॉन्ग अडॉप्ट झाला 24 जान 1950 मध्ये. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे होते ते भारताचे पहिले प्रेसिडेंट ऑफ इंडिया बनले होते, पहिले राष्ट्रपती बनले 24 जानेवारी 1950 मध्ये. जेवढ्या पण घटना समित्या होत्या सगळ्यांमध्ये टोटल घटना समितीचे 11 सत्र म्हणजे सेशन झाले होते. 2 वर्षामध्ये घटना समितीचे किती सेशन झाले? 11. आणि 2 वर्ष 11 महिने 18 दिवस कामकाज चाललं होत घटना समिती बनवायचं, घटना आपल्या राज्य घटना बनवायचं. कॉन्स्टिट्यूशन मेकर्स तुम्ही जर बघितलं असेल जवळपास विविध 60 देशांच्या राज्य घटनेचा अभ्यास केला होता तेव्हा आपली एक युनिक राज्य घटना त्यांनी बनवली. आणि ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन जी होती त्यासाठी 114 दिवस लागले. टोटल जो खर्च आला आपल्या घटनेला बनवण्यासाठी राज्य घटनेला तो होता 64 लाखचा अप्रॉक्सिमेट. एकूण खर्च होता. त्यानंतर January 1950 मध्ये तुम्ही बघितलं असेल घटना समितीने फायनल सेशन घेतलं होतं 24 जान. फायनल सेशन झालं आणि त्यानंतर घटना समिती जी होती ही प्रोविजनल जे काम करायची ते काम त्यांनी कंटिन्यू केलं. ठीक आहे, ती एंड झाली नाही. नंतर त्याच घटना समितीला पार्लिमेंट मध्ये कन्व्हर्ट केलं गेलं आणि 26 जानेवारी 1950 मध्ये आपली घटना जी आहे याचं इम्प्लिमेंटेशन केलं गेलं होतं. न्यू पार्लिमेंट तयार केली गेली जनरल इलेक्शन 1951-52 नंतर. 51-1952 जनरल इलेक्शन भारतामध्ये झाली. इलेक्शन नंतर सेपरेट जी न्यू नवीन पार्लिमेंट ती बनवली गेली होती. आता घटना समितीच्या काही कमिटीज होत्या त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया. जी घटना समिती होती कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली यांनी काही खूप साऱ्या कमिटीजचं यांनी गठन केलं होतं. दे फॉर्म्ड मेनी कमिटीज टू डील विथ डिफरंट टास्क ऑफ कॉन्स्टिट्यूशन मेकिंग. घटना समितीचं वेगळ्या प्रकारचं काम चाललंय. त्या कामाला एक प्रकारे स्टिक राहण्यासाठी कंटिन्यू करण्यासाठी वेगळ्या कमिटीज त्यांनी निर्माण केल्या. प्रत्येक कमिटीच्या हातामध्ये सेपरेट पॉवर दिली गेली होती. आणि आउट ऑफ दिस यातून 8 अशा कमिटीज होत्या ज्या अतिशय इम्पॉर्टंट कमिटीज होत्या आणि बाकीच्या सगळ्या मायनर कमिटीज होत्या. 8 इम्पॉर्टंट कमिटीज. आणि या कमिटीचे जे नाव होते त्यांचे चेअरमन जे होते तुम्हाला मी पुढील प्रकारे दिलेले होते. तुम्हाला एक्झामला पेअर जोड्या लावामध्ये विचारतात कोणती कमिटी कोणत्या कोणाच्या अंडर होती. ठीक आहे, त्यांचं नाव तुम्हाला विचारतात. मेजर कमिटीज बघूया नंतर मायनर कमिटीज बघूया. मेजर म्हणजे अति महत्वाचे. मेजर कमिटीमध्ये पहिली होती युनियन पॉवर्स कमिटी. ती जवाहरलाल नेहरूंनी अपॉइंट केलेली जी त्यांच्या अंडर होती. युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी जवाहरलाल नेहरू. प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन कमिटी सरदार पटेल. ड्राफ्टिंग कमिटी बी आर आंबेडकर. ॲडवायझरी कमिटी फंडामेंटल राईट्स. मायनॉरिटीज ट्रिबल अँड एक्सप्लोरेड एरियाज सरदार पटेल. या ज्या कमिट्या होत्या यांनी पुढील 5 कमिट्या फॉर्म केल्या होत्या. म्हणजे 5 नंबरची जी कमिटी होती याच्या पुढील काही सब कमिटी आहेत 5. कुठल्या कुठल्या? फंडामेंटल राईट्स सब कमिटी जे बी कृष्णनची अंडर होती. मायनॉरिटी सब कमिटी एस सी मुखर्जी अंडर. नॉर्थ ईस्ट फ्रंटियर ट्राइबल एरियाज अँड आसाम एक्सक्लुडेड अँड पार्शियली एक्सक्लुडेड एरियाज सब कमिटी गोपीनाथ बरडोले यांच्या अंडर होती. एक्सक्लुडेड अँड पार्शियली एक्सक्लुडेड एरियाज अदर दॅन दोज इन आसाम सब कमिटी ही एव्ही ठक्कर. नॉर्थ वेस्ट फ्रंटियर ट्राइबल एरियाज सब कमिटी
ठीक आहे, या अशा प्रकारच्या कमिटी होत्या. नंतर रूल्स ऑफ प्रोसिजर कमिटी होती, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे. स्टेट्स कमिटी, कमिटी ऑफ निगोशिएटिंग विथ स्टेट, जवाहरलाल नेहरूकडे. स्टिअरिंग कमिटी हे डॉक्टर राजेंद्र प्रसादकडे होती. आता या मायनर कमिटीज आहेत, बघा मायनर कमिटीज कुठल्या होत्या, पाच होत्या. पहिली होती ती म्हणजे फायनान्स स्टाफ कमिटी राजेंद्र प्रसाद, क्रेडेन्शियल्स कमिटी अल्लादी कृष्ण अय्यर यांच्या अंडर, हाऊस कमिटी बी पताबी सीतारामय्या, ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटी डॉक्टर के मुंशी, ॲडो कमिटी होती नॅशनल फ्लॅग वरती, ती होती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अंडर. ओके, चला जाऊया पुढच्या पॉईंटकडे. आता यामध्ये बघा अजून काय होत्या, 13 कमिटीज. कमिटी ऑन द फंक्शन ऑफ द कॉन्स्टिट्युंट असेंब्ली जी माऊलंकर, ॲडो कमिटी ऑन द सुप्रीम कोर्ट एस वर्धाचारी, कमिटी ऑन चीफ कमिशनर प्रोव्हिन्सेस बी पट्टाभी सीतारामय्या, एक्सपर्ट कमिटी ऑन फायनान्शियल प्रोव्हिजन्स ऑफ द युनियन कॉन्स्टिट्यूशन नलिनी रंजन सरकार, लिंग्विस्टिक प्रोव्हिन्सेस कमिशन, स्पेशल कमिटी टू एक्झामिन द ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन, प्रेस गॅलरी कमिटी उषानाथ सेन, ॲडवॉक कमिटी कॉन्स्टिट्युएनशिप यस वर्धाचारी नॉट एन असेंब्ली. म्हणजे या इतक्या लक्षात ठेवण्यासारख्या नाही आहेत, पण तुम्हाला माहिती पाहिजे. पुढे बघा ड्राफ्टिंग कमिटी, सगळ्यात महत्वाची कमिटी जी होती घटना समिती कॉन्स्टिट्युशन असेंब्लीमध्ये, दॅट वॉज ड्राफ्टिंग कमिटी. वी कॉल इट इन मराठी मसुदा समिती. तुम्ही जर बघितलं मग ऑल द कमिटीज ऑफ द कॉन्स्टिट्युशन असेंब्ली घटना समिती जेवढ्या पण कमिटीज होत्या त्याच्यामधून सगळ्यात महत्वाची जी होती ती म्हणजे ड्राफ्टिंग. August 29, 1947 मध्ये या कमिटीला फॉर्म केलं गेलं, सेटअप केलं गेलं. इट वॉज धिस कमिटी, ही तीच कमिटी होती जिने आपल्या घटनेचा ड्राफ्ट जो होता रिटर्न ड्राफ्ट तो तयार केला होता. यामध्ये 7 मेंबर होते या कमिटीमध्ये. पहिले होते डॉक्टर बी आर आंबेडकर, हे चेअरमन होते समितीचे. एन गोपालस्वामी अय्यंगर, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, त्यानंतर डॉक्टर के मुंशी होते, सय्यद मोहम्मद सदुल्ला होते, एन माधवराव यांनी हे रिप्लेस झाले होते. यांनी बी एल मित्तलला रिप्लेस केलं होतं, कारण बी एल मित्तलने रिझाईन केलं होतं त्यांच्या हेल्थ इश्यू. त्यानंतर टी टी कृष्णमाचारी हे बी पी खैतांच्या जागेवर होते, यांची डेथ झाली होती म्हणून यांना केलं गेलं कृष्णमाचारीला. ड्राफ्टिंग कमिटी ने प्रपोजल्स वेगवेगळ्या कमिटीचे प्रपोजल घेतल्यानंतर त्यांनी पहिला ड्राफ्ट जो होता तो तयार केला घटनेचा, जो 1948 म्हणजे 1948 फेब्रुवारीमध्ये त्यांनी पब्लिश केला होता. जे भारतातले म्हणजे जे पीपल होते, पीपल ऑफ इंडिया, वर गिवन 8 मंथ्स टू डिस्कस अ ड्राफ्ट. भारताच्या लोकांना जवळपास 8 महिने दिले गेले होते ड्राफ्ट डिस्कस करण्यासाठी आणि प्रपोज अमेंडमेंट इन द लाईट ऑफ द पब्लिक कमेंट्स. ठीक आहे, अशा प्रकारे पुढे जाऊया. क्रिटिसिझम्स आणि सजेशन बघूया आपण. बघा ड्राफ्टिंग कमिटी जी होती यांनी सेकंड ड्राफ्ट तयार केला जो पब्लिश केला गेला October 1948 मध्ये. याचं पण वाचन घटना समितीमध्ये केलं गेलं. ड्राफ्टिंग कमिटीने जे सामान्यपेक्षा कमी वेळामध्ये त्यांनी ड्राफ्ट तयार करून टाकले होते आणि ऑल इट सॅट ओनली फॉर 141 डेज. त्यांना 141 डेज पर्यंत लागला होता टोटली सगळ्या ड्राफ्टला फॉर्म करण्यासाठी. एन्फोर्समेंट ऑफ द कॉन्स्ट घटनेची एन्फोर्समेंट, घटना अप्लाय कधी झाली
एनफोर्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. अभी ज्याच्यामध्ये आपण काही पॉइंट डिस्कस करूया. यामध्ये काही प्रोव्हिजन अशा होत्या घटनेमधल्या पर्टेनिंग टू सिटीजनशिप, इलेक्शन्स, प्रोव्हिजनल पार्लमेंट, टेम्पररी आणि ट्रान्झिशनल प्रोव्हिजन्स आणि शॉर्ट टायटल, यामध्ये ही आर्टिकल्स होती. म्हणजे 5, 6, 7, 8, 9, 60, 324, 366, 367, 379, 380, 388, 391, 392, 393 यांना तयार केल्या गेल्या नोव्हेंबर 26, 1949 मध्ये. रिमेनिंग ज्या काही प्रोव्हिजन्स होत्या मेजर पार्ट घटनेच्या मेजर पार्टच्या, त्या 26 जानेवारी 1950 फोर्स मध्ये आली होती. आणि या दिवसाला आपण कॉन्स्टिट्यूशन डे डेट ऑफ इट्स कमेंटमेंट रिपब्लिक डे ऑफ इंडिया 26 जानेवारी 1950 आपण रिपब्लिक डे ऑफ इंडिया म्हणून आपण याला साजरा करतो. 26 जानेवारी ही डेट का चूज केली गेली रिपब्लिक डे साठी किंवा आपली घटना इम्प्लिमेंट करण्यासाठी, याचं महत्वाचं कारण होतं म्हणजे पूर्ण स्वराज दिवस. 1930 मध्ये पूर्ण स्वराज दिवस जो होता तो साजरा केला गेला. ठीक आहे. आणि हे जे रेझोल्युशन होतं पूर्ण स्वराज दिवसाचं, हे लाहोर सेशन 1929 लाहोर इंडियन नॅशनल काँग्रेसचं लाहोर सेशन होतं, ते लाहोर सेशन मध्ये हे पास केलं गेलं होतं. पुढचा पॉइंट डिस्कस करूया आपण. आता ज्या प्रकारे इथे घटनेची कमेन्समेंट झाली, तर मग 1947 मध्ये जो इंडिपेंडन्स ऍक्ट पास केला गेला होता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 चा, ठीक आहे, तर या दोन प्रोव्हिजन म्हणजे 1935 चा जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट होता याचा सगळ्यात जास्त प्रोव्हिजन आपण आपल्या घटनेमध्ये घेतले होते. बरोबर, मी तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलं होतं. आणि काही प्रोव्हिजन ज्या होत्या 1947, 1935 च्या ऍक्ट मधल्या, या पूर्णपणे अबॉलिश करून टाकल्या, रद्द करून टाकल्या. आणि प्रायव्हेट काउन्सिल ज्युरिडिक्शन जो कायदा होता 1949 चा, याला कंटिन्यू केलं गेलं होतं. ठीक आहे. एक्सपर्ट्स कमिटी काँग्रेसच्या त्या कुठल्या कुठल्या त्या आपण बघूया. काँग्रेसचे एक्सपर्ट कमिटी होते वाईल इलेक्शन टू द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली वर स्टील इन प्रोग्रेस. 8 जुलै 1946 मध्ये काँग्रेस पार्टी जी होती इंडियन नॅशनल काँग्रेस, यांनी एक एक्सपर्ट कमिटी अप्लाय केली होती म्हणजे अपॉइंट केली होती. जे घटना समिती म्हणजे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीसाठी ते मटेरियल तयार करणार, ही जी कमिटी होती, ही कमिटी, या कमिटीमध्ये 8 मेंबर होते. जवाहरलाल नेहरू, असफ अली, के मुन्शी, गोपाल स्वामी अय्यंगर, के टी शाह, डी आर गाडगीळ, हुमायून कबीर आणि के संतानी. ओके. आणि नंतर झालं असं की चेअरमनचा जो नंतर जो काही चेअरमन होते घटना समितीचे, ओके, इट वॉज रिझॉल्व दॅट कृष्णा, म्हणजे आपण त्यांना म्हणतो कृष्णा कृपलानी, ठीक आहे, गोपालकृष्ण कृष्णा कृपलानी बी कॉप्टेड ऍज अ मेंबर अँड कॉन्व्हेनर ऑफ द कमिटी. यांना कमिटीचा कॉन्व्हेनर आणि कमिटीचा त्यांना एक प्रकारे कॉपरेटर बनवलं गेलं. द कमिटी हॅड
कमिटी मध्ये दोन सिटिंग होत्या, पहिली होती नवी दिल्लीला जी व्हायची 20 ते 22 जुलै 1940 ला पहिली ही मीटिंग झाली होती, आणि सेकंड सिटिंग होती बॉम्बेला जी 15 ते 17 ऑगस्ट 1946 मध्ये झाली. तसे दोन सिटिंग कंडक्ट केले गेले. ठीक आहे, जस्ट अ मोमेंट. ओके, मग आता यामध्ये या व्यतिरिक्त असे असे खूप सारे फंक्शन होते जे इथे आपण बघू शकतो, पण आता हे बाकीच्या गोष्टी इतके काही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट नाही आहे. ठीक आहे, सो आपण पुढच्या पॉईंटला बघूया. आता घटना समितीवर कुठले कुठले टीका केल्या गेल्या होत्या, या टीका काही इम्पॉर्टंट नाही, पण तरी तुम्हाला इन शॉर्ट मी सांगून देतो. जे क्रिटिक्स होते त्यांनी टीका केल्या होत्या घटना समितीवर, त्यांनी सांगितलं की एवढा वेळ कधी लागतो का घटना समिती घटना बनवायला, असं पण त्यांनी टीका केल्या. ते म्हटले की ही रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी नाही आहे घटना समिती, असं पण टीकाकार म्हटले होते. सॉवरिन बॉडी नाही असं ते म्हटले. आता कसं टीका तर आज पण करतात गव्हर्नमेंट, तेव्हा पण करायचे. टाइम कन्झ्युमिंग आहे, खूप खूप वेळ यांनी घेतला घटना समिती बनवायला. काँग्रेसचं ज्याच्यावर डॉमिनन्स होतं असं त्यांचं म्हणणं होतं, आणि लॉयर पॉलिटिशियन यांचं पण डॉमिनेशन जास्त होत असं त्यांनी म्हटलं. याचबरोबर डॉमिनेशन हिंदूचं डॉमिनेशन आहे असं मुस्लिम लीग देखील म्हणायची. विन्स्टन चर्चिलने एक कमेंट केला होता, हे ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर होते, त्यांनी हे सांगितलं की कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली जी आहे हे फक्त एकच मेजॉरिटी कम्युनिटीला रिप्रेझेंट करते भारतामध्ये. ठीक आहे, असं त्यांनी सांगितलं. या इम्पॉर्टंट फॅक्ट आहेत, नॉट इम्पॉर्टंट हिंदी टेक्स्ट ऑफ हे इम्पॉर्टंट नाही आहे. इथं आपलं चॅप्टर खतम होऊन जात. आता पुढचं जे आपलं चॅप्टर आहे ते म्हणजे प्रियापद, हे पण घेऊन टाकू आपण. प्रियांबल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, प्रियांबल म्हणजे काय, सरनामा घटनेचा किंवा आपण उद्देश पत्रिका असं देखील म्हणतो मराठी. आता कसं आहे, इंट्रोडक्शन ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच प्रियांबल. प्रियांबल म्हणजे काय, इंट्रोडक्शन ऑफ पार्लमेंट, सॉरी इंट्रोडक्शन ऑफ कॉन्स्टिट्यूशन, राज्यघटनेची ओळख. अमेरिकन, आता आपण प्रियांबल ही कोणत्या देशातून घेतली, आपण अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशन घेतल्या बरोबर. अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये सर्वप्रथम जगामध्ये प्रियांबल होते, त्यानंतर बाकी देशांनी आपल्या घटनेमध्ये याला अप्लाय केलं. ओके, बरेच देश होते ज्यामध्ये इंडिया यांनी नंतर अमेरिकेनंतर घटना म्हणजे जो प्रियांबल होती प्रियांबल फॉलो करायला सुरुवात केली होती. आणि प्रियांबल ही जी टर्म होती ही इंट्रोडक्शन किंवा प्रिफेस टू द कॉन्स्टिट्यूशन याला ती रेफर करते. यामध्ये समरी आणि घटनेचा महत्व दिला गेला आहे प्रियांबलमध्ये. येने पालकीवाला यांनी असं म्हटलं होतं प्रियांबल विषयी की प्रियांबल हे घटनेचं आयडेंटिटी कार्ड आहे, असं कोण येन ए पालकीवाला म्हटलं होतं. तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतो येने पालकीवाला काय म्हटलं होतं. प्रियांबल जे आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये ही ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन बेस्ड आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं पंडित जवाहरलाल नेहरूंनी ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन म्हटलं होतं घटनेमध्ये. आपली जी घटना आहे ती ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन वर बेस्ड आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. 42वी घटना दुरुस्ती कायदा जो होता 1976 यांनी याच्यामध्ये 3 नवीन शब्द ऍड केले होते, ते म्हणजे सोशलिस्ट सेक्युलर आणि इंटिग्रिटी. म्हणजे आतापर्यंत प्रियांबलमध्ये एकच दाखवत अमेंडमेंट झालेली आहे ती म्हणजे 1976 42वी घटना दुरुस्ती. त्यानंतर प्रियांबलमध्ये कधीच अमेंडमेंट झालेली. आता आपण या लेक्चरमध्ये हे बघणार आहोत की प्रियांबल घटनेचा पार्ट आहे की नाही, त्याबद्दल कोणत्या कोणत्या केसेस झालत्या, कोर्टामध्ये कोणते कोणते मॅटर गेले होते प्रियांबल बद्दल, ते आपण बघणार आहोत. एक्सपर्टचे काय ओपिनियन्स होते. आता जेव्हा प्रियांबल मध्ये चेंज केला गेला होता म्हणजे पहिल्यांदा अमेंडमेंट केली गेली होती, तर 3 शब्द नवीन ऍड केले गेले, सोशलिस्ट सेक्युलर आणि इंटिग्रिटी.
टोटल प्रियामल मध्ये 9 कीवर्ड्स आहेत. किती आहेत? 9 कीवर्ड्स. या 9 मधून हे 3 जे आहेत हे 1976 पासून आलेत, त्याच्या अगोदर 6 होते. लक्षात घ्या, वन बाय वन तुम्हाला मी सगळे कीवर्ड सांगणार आहे प्रियामल मधले. प्रियामलचं टेक्स्ट बघा काय आहे. प्रियामल इन इट्स प्रेझेंट फॉर्म पुढे असं रीड करते बघा. वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सॉलेमली रिझॉल्व्ह टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इन टू अ सॉव्हरीन सोशलिस्ट सेक्युअर डेमोक्रॅटिक रिपब्लिक अँड टू सेक्युअर टू ऑल इट्स सिटिझन्स. आता बघा यामध्ये जस्टिस सोशल इकॉनॉमिक पॉलिटिकल लिबर्टी कशी आहे. लिबर्टी ऑफ विचार, विचारांचं स्वतंत्र, थॉट एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ, परस्यू, हे पूर्ण प्रियम्बल आहे जे तुम्हाला वाचून दाखवतोय. इक्वालिटी कसली, स्टेटस ऑफ अपॉर्च्युनिटीज अँड टू प्रमोट अमंग देम ऑल फ्रॅटर्निटी अश्युरिंग द डिग्निटी द इंडिव्हिज्युअल अँड द युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन इन अवर कॉन्स्टिट्युंट असेंब्ली दिस 26 डे ऑफ नोव्हेंबर 1949 डू हिअर बाय अडॉप्ट इन ऍक्ट अँड गिव्ह टू अवर सेल्स दिस कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 ला आपल्या घटनेमध्ये प्रियामल ऍड केली गेली. प्रियाम्बल पुढील काही गोष्टींना रिव्हील करते, 4 फॅक्टर्सला ती रिव्हील करते. पहिला फॅक्टर असा आहे, प्रियाम्बल काय म्हणते की सोर्स ऑफ ऑथॉरिटी जे आहे कॉन्स्टिट्यूशनचा ते कोण आहे, पब्लिक आहे, पीपल ऑफ इंडिया आहे. म्हणजे जी प्रियाम्बलला पॉवर मिळते ती कोणाकडून मिळते, पीपल ऑफ इंडिया. सोर्स ऑफ पॉवर इज पीपल. त्यानंतर नेचर ऑफ इंडियन स्टेट, भारतीय इंडियन स्टेटचं जे नेचर आहे म्हणजे हे असं डिक्लेअर करते की इंडिया टू बी ऑफ सॉव्हरीन सोशलिस्ट सेक्युलर आणि डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पॉलिटी. 3 नंबर आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशनचा ऑब्जेक्टिव्ह काय बघा, कॉन्स्टिट्यूशनचा ऑब्जेक्टिव्ह आहे की जस्टिस, लिबर्टी, इक्वालिटी अँड फ्रॅटर्निटी ऍज द ऑब्जेक्टिव्ह, हे त्यांचा उद्देश आहे. अडॉप्शनची डेट काय आहे प्रियाम्बलची, 26 नोव्हेंबर 1949 आता प्रियाम्बल मध्ये काय कीवर्ड आहेत ते आपण बघूया. बंधावर बघा, कीवर्ड तुम्हाला मी सांगितले 9 प्रकारचे. पहिला आहे सॉव्हरीन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक, रिपब्लिक, जस्टिस, लिबर्टी, इक्वालिटी आणि फ्रॅटर्निटी. हे तुम्हाला मी पुढील प्रकारे एक्सप्लेन करतो. सॉव्हरीन, सॉव्हरीनचा अर्थ असा होतो की भारतावर कोणत्याही देशाचं राज्य नाही आहे किंवा भारताला कोणताही कंट्री जो आहे तो वर्चस्व गाजवणार नाही. भारत हा पूर्णपणे काय डिपेंड, इंडिपेंडन्स आहे, कोणावर डिपेंड नाही भारत. भारत स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो, निर्णय घेण्यासाठी काय कोणावर अवलंबून नाही. अमेरिकाला विचारणार, अमेरिका सांगणार की इंग्लंडला विचारून आपल्याला काम करायचे नाही. त्यामुळे सॉव्हरीनचा अर्थ असा होतो की इंडिपेंडंट कंट्री आहे, इंडिया इंडिपेंडंट आहे, ठीक आहे, कुठली ऑथॉरिटी आपल्यावर गाजू शकत नाही. 1949 मध्ये इंडियाने त्यांची कॉमनवेल्थ नेशनची फुल मेंबरशिप डिक्लेअर केली होती. मला मी सांगितलं कॉमनवेल्थ नेशन्स, आता इंडिया जर कॉमनवेल्थ नेशनचा मेंबर आहे किंवा युनायटेड नेशनचा मेंबर आहे, डब्ल्यूटीओचा मेंबर आहे, याचा अर्थ असा तरी की इंडिया त्यांच्या अंडर काम करते नाही ना. इंडिया स्वतःच निर्णय स्वतः घेतो, एक फॉर्मॅलिटी म्हणून फक्त इंडियाचा ग्रुपला जॉईन असतो. सॉव्हरीन, सॉव्हरीन म्हणजे काय मग, इंडिपेंडेंट, नॉट हॅव्हिंग एनी ऑथॉरिटी ओव्हर अस. सोशलिस्ट, सोशलिस्टचा अर्थ होतो समाजवाद, ठीक आहे. सोशलिस्ट हा जो शब्द आहे हा शब्द 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये ऍड केला गेला भारताच्या राज्यघटनेमध्ये. आता तुम्ही जर बघितलं मेन म्हणजे भारताच्या राज्यघटनेमध्ये सोशलिस्टिक जे मॅटर होते
आधीपासूनच रोज गेले. तुम्ही जर 35 ते 51 जर कलम बघितले, 36 ते 51, 36 to 51 हे जे आर्टिकल्स आहेत, या आर्टिकल्स मध्ये काय म्हटलेले आहे, डीपीएसपी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी तुम्हाला दिलेला आहे बरोबर या आर्टिकल्स मध्ये. तर मग डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल जे आहे स्टेट पॉलिसी आहे, यामध्ये ऑलरेडी सोशलिझम आपला प्रेझेंट होता बरोबर. हा 1976 मध्ये फॉर्मॅलिटी म्हणून ऍड केला गेला आपल्या सरनाम्यामध्ये म्हणजे प्रियामध्ये. तर या प्रकारे आपण बघितले की त्यानंतर पुढचा जो शब्द आहे सोशलिझम, तो आहे सेक्युलर. सेक्युलर, सेक्युलर म्हणजे काय, सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष, म्हणजे इंडिया इज अ सेक्युलर कंट्री नो डाऊट. ओके, आणि सेक्युलर देखील हा वर्ड आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे प्रियम्बल मध्ये 42nd अमेंडमेंट ऍक्ट नुसार ऍड केला गेला. आणि सुप्रीम कोर्टने असं सांगितलं 1974 मध्ये की सेक्युलर स्टेट हा जो वर्ड आहे ही आपल्या घटनेमध्ये अगोदर नव्हते. ठीक आहे, त्यामुळे कुठल्या प्रकारचा असा डाऊट नाही पाहिजे की जे आपले घटनाकार होते त्यांना एक प्रकारे असं राज्य निर्माण करायचं होतं. ठीक आहे, अकॉर्डिंग टू आर्टिकल 25 आणि 28 यानुसार तुम्ही जर बघितलं 28 ते 25 म्हणजे काय, रिलीजियस फ्रीडम दिलेलं आहे. ठीक आहे, आणि आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये इन्क्लूड केलं गेलं आहे. म्हणून इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे आहे एक प्रकारे एक पॉझिटिव्ह कॉन्सेप्ट सेक्युलरिझमची युज करते आपल्या प्रियमन मध्ये, म्हणजे भारतामध्ये सेक्युलरिझम पॉझिटिव्ह घेतलेलं आहे, नॉट निगेटिव्हली. ठीक आहे, डेमोक्रॅटिक बघा, डेमोक्रॅटिकचा अर्थ काय होतो, डेमोक्रॅटिक पॉलिटी, डेमोक्रॅटिक म्हणजे काय, डेमोक्रॅटिकचा अर्थ होतो लोकशाही. भारत हा लोकशाही आहे, येस एक्झॅक्टली. आता तुम्ही रिसेंटली जर भारताची लोकशाही रँक बघितली असेल जगामध्ये, ती 53rd आहे, किती 53 आहे, म्हणजे 2014 मध्ये भारताची लोकशाहीच्या निर्देशांकामध्ये रँक ही 27 होती, मागच्या वर्षी ती 51 झाली, आज या वर्षी ती 53 आहे, सध्या घसरत गेलं पण नो डाऊट. म्हणून डेमोक्रेसी म्हणजे काय, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं शासन. आता भारतामध्ये जगामध्ये डेमोक्रेसी दोन प्रकारची असते, डायरेक्ट डेमोक्रेसी, इनडायरेक्ट डेमोक्रेसी. इंडिया हा इनडायरेक्ट डेमोक्रेसी, डायरेक्ट नाही. इनडायरेक्ट डेमोक्रेसी म्हणजे काय, डायरेक्ट डेमोक्रेसीचं बेस्ट एक्झाम्पल स्वित्झर्लंड आहे. स्वित्झर्लंडमध्ये कोणता पण कायदा पास करण्याच्या अगोदर पहिले रेफरंडम केलं जातं. रेफरंडम म्हणजे काय, पब्लिक ओपिनियन घेतलं जातं की हा कायदा मी पास करू की नाही करू. भारतामध्ये असं होतं का पब्लिक ओपिनियन घेतलं जातं का नाही घेतलं जातं, का, कारण भारतामध्ये बरीचशी पॉप्युलेशन एज्युकेटेड नाही. भारताची लोकसंख्या खूप आहे, जॉग्राफिकली भारत खूप मोठा आहे. भारतामध्ये कुठलाही एक रिलीजन नाही आहे, त्यामुळे भारत हा इनडायरेक्ट डेमोक्रेसी आहे, डायरेक्ट डेमोक्रेसी बनवू शकत नाही. अमेरिका देखील इनडायरेक्ट आहे, चायना देखील इनडायरेक्ट आहे. ठीक आहे, चायना डेमोक्रेसी आहे ना, चायना डिक्टेटरशिप आहे, तो हे तुम्हाला मी पूर्ण सांगितलं. रिपब्लिक, रिपब्लिक म्हणजे काय, रिपब्लिकचा अर्थ असा होतो की भारत हा लोकशाही असल्यामुळे भारताचा जो हेड ऑफ द स्टेट आहे, भारताचे हेड ऑफ द स्टेट कोण आहेत, प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहे. आता इंग्लंडमध्ये प्रेसिडेंट कोण बनतो, वंश परंपरा घेतल्याने बनतो, जो राजा आहे राणी ते तिथले प्रेसिडेंट असतात, राष्ट्रपती असतात इंग्लंडमध्ये. इंडियामध्ये असं नाही, इंडियामध्ये एनी वन कॅन बिकम द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, कोणताही सामान्य सामान्य माणूस बनू शकतो, चायवाला कॅन बिकम द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, सो इट इज नॉट अ बिग डील. त्यामुळे तुम्ही जर बघितलं असेल
यूएसए मध्ये, यूएसए मध्ये प्रेसिडेंट कोण असतो? जो त्याचा जन्म अमेरिकेत झाला असेल, बॉर्न अँड बॉर्डर इन अमेरिका, तोच फक्त अमेरिकेमध्ये कोण बनतो? प्रेसिडेंट बनतो. दुसरा व्यक्ती बनू शकत नाही. इंडियामध्ये असं नाही. इंडियामध्ये एनी वन कॅन बिकम एनी. ठीक आहे. इथपर्यंत आपण बघितलं. म्हणून जी रिपब्लिकची टर्म आहे आपल्या प्रियंबल मध्ये, ती असं इंडिकेट करते की इंडिया हॅज अन इलेक्टेड हेड कॉल द प्रेसिडेंट. आपला प्रेसिडेंट हा इलेक्टेड असतो पब्लिकद्वारे. जरी डायरेक्टली इलेक्टेड नाही, लोक डायरेक्ट मतदान नाही करत त्यांना, इनडायरेक्टली ते इलेक्टेड असतात. आपले जे निवडून दिलेले लोकसभा राज्यसभा मेंबर असतात, आपण निवडून दिलेले, ते प्रेसिडेंटच्या वोटिंगमध्ये रिलेक्शन मध्ये वोटिंग करतात. ठीक आहे. म्हणजे एक प्रकारे जनता निवडते प्रेसिडेंट मध्ये. पुढचा पॉईंट घेऊया. रिपब्लिकचा अर्थ असा होतो वेस्टिंग ऑफ पॉलिटिकल सॉवरिटी इन द पीपल, नॉट इन अ सिंगल इंडिव्हिज्युअल लाईक किंग. बरोबर. किंगच्या हातामध्ये सत्ता नाही जात, इंडिव्हिज्युअलच्या हातामध्ये असणार जस्टिस. जस्टिसचा अर्थ होतो तीन प्रकारचा जस्टिस इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिला गेलेला आहे प्रियंबलमध्ये. सोशल जस्टिस, सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल जस्टिस थ्रू व्हेरियस प्रोव्हिजन्स ऑफ फंडामेंटल राईट्स आणि डायरेक्टिव प्रिन्सिपल्स. या माध्यमातून तीन प्रकारचा जस्टिस दिला गेलेला आहे, फंडामेंटल राईट्स आणि डायरेक्टिव प्रिन्सिपलच्या माध्यमातून. सोशल जस्टिस जो आहे, एक प्रकार इक्वल ट्रीटमेंट ऑफ ऑल सिटिझन्स म्हणजे सोशल जस्टिस. कोणत्याही प्रकारचा सामाजिक भेदभाव न करता सगळ्यांना सारखंच ट्रीट करणे म्हणजे सोशल जस्टिस. त्याची जात, कलर, रेस, रिलिजन, सेक्स या आधार त्यांना भेदभाव नाही करायचा. इकॉनॉमिक जस्टिस म्हणजे काय? जे आर्थिक जे काही घटक आहेत, आर्थिक घटकांच्या आधारावर लोकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करणं, म्हणजे उच्च नीच, श्रीमंत गरीब असा कोणताही भेदभाव न करणं, त्याला आपण म्हणतो इकॉनॉमिक जस्टिस. आणि जो राजकीय जस्टिस जो आहे, जे पॉलिटिकल जस्टिस आपण त्याला म्हणतो, पॉलिटिकल जस्टिसचा अर्थ असा होतो सिटिझन शुड हॅव इक्वल पॉलिटिकल राईट्स. नागरिकांना सारखेच राजकीय अधिकार पाहिजे. इक्वल ऍक्सेस टू ऑल पॉलिटिकल ऑफिसेस, सगळ्या पॉलिटिकल ऑफिसेसला इक्वल ऍक्सेस पाहिजे आणि इक्वल व्हॉइस इन द गव्हर्नमेंट. म्हणजे जस्टिस सोशल, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल याची जी आयडिया आहे ती आपण रशियन रिव्होल्यूशन मधून घेतलेली. सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल जस्टिसची आयडिया आपण कुठून घेतली? रशियन रिव्होल्यूशन. लिबर्टी म्हणजे काय? स्वातंत्र्य. याचा अर्थ होतो ऍब्सेन्स ऑफ रिस्ट्रेंट ऑन द ऍक्टिव्हिटीज ऑफ इंडिव्हिज्युअल्स. स्वातंत्र्य, ज्या प्रकारे तुम्हाला मी सांगितलं की प्रियंबल जे आहे सगळ्या नागरिकांना एक प्रकारे स्वातंत्र्य देते, विचारांचं स्वातंत्र्य, एक्सप्रेशन ऑफ थॉट्स, बिलीफ, फेथ अँड वर्शिप थ्रू देअर फंडामेंटल राईट्स एनफोर्सिबल इन कोर्ट ऑफ लॉ इन केस ऑफ व्हायोलेशन. ओके. सो या प्रकारे आपण बघितलं लिबर्टी. लिबर्टी म्हणजे काय? इंडिपेंडन्स, फ्रीडम. तर मग आजचं आपण सेशन थांबूया इथे. इथपर्यंत आपण डिस्कस केलं. थँक्यू सो मच. भेटूया आपण नेक्स्ट क्लासमध्ये. पुढचा मी चॅप्टर तुमचा घेणार आहे फंडामेंटल राईट्स. आजचं लेक्चर मी तर एंड करतोय.